भोकरी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मॅनेजमेंट, फार्मसी. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. नमस्कार, मी विनायक क्षीरसागर, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या बातमीपत्रामध्ये घेऊया जिल्ह्यातील ठळ घडामोडींचा आढावा. सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर महापालिकेच्या जागेवर डल्ला मारून आलिशाल बंगला बांधला आहे, त्यामुळे आमच्यावर डल्ला मारण्याचा आरोप करण्यापेक्षा 3 वर्षात काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेवरून सांगली जिल्ह्यात भाजपा आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक हल्लाबोल सुरू झाला आहे. आजवर प्रत्येक गोष्टीवर डल्ला मारून मोठे झालेले लोक आता हल्लाबोल यात्रा काढत आहेत अशी टीका पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्याला लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. सोलापूर महापालिकेच्या जागेवर डल्ला मारून बंगला बांधणारे मंत्री सुभाष देशमुख यांनी आमच्यावर टीका करू नये, तसेच विद्यमान 12 मंत्र्यांनी अनेक ठिकाणी डल्ले मारले आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केला आहे. तर नोटाबंदी, GST, महागाई, बेरोजगारी या प्रश्नांवर भाजपविरोधात 4 व 5 एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन जाहीर सभा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिले. राज्यातील फडणवीस सरकारविरोधात जनतेत प्रचंड असंतोष आहे. या सरकारविरोधात आता लोकांमध्ये नाराजी पसरत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील आदी मान्यवर सहभागी होणार असल्याचे दिलीपदादा पाटील यांनी सांगितले आहे. ज्यांनी राज्य चालवलेलं आहे त्यांनीच गेले कित्येक वर्षात, गेल्या 3 वर्षात डल्ले मारलेले हे जनतेसमोर आलेलं आहे. डल्ले सगळीकडे डल्ला आले, त्यामुळे स्वतः डल्ला मारणारे दुसरे आरोप करताय डल्ला मारणार. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जो हल्लाबोलवर आरोप केलाय त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की त्यांच्यावर जो आरोप झालाय तो त्यांनी प्रथम खोडून काढावा. महापालिकेच्या जागेत जो त्यांनी जो बंगला बांधला आहे त्याचा खुलासा जनतेपुढे करावा, मग आमच्या हल्लाबोलाची त्यांनी माफी करावी. आणि हल्लाबोलला डल्लाबोल बोलतात, स्वतः यांचं मंत्रिमंडळातले 10 ते 12 मंत्री डल्ला मारायचा कार्यक्रम गेली 3 वर्ष करत आहे हे जनतेपुढे आलेलं आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीची होती, मात्र जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना त्यांच्या स्तरावर कर्जात सवलत द्यावी असे मत सहकार मंत्र्यांनी मांडले आहे. जिल्हा बँका तोट्यात जाण्याची वाट सरकार पाहत असून राज्य सहकारी बँकेत जिल्हा बँका विलीन करून काँग्रेस व राष्ट्रवादीची शक्तीस्थळे मोडीत काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांनाच सरकारने टार्गेट केले, शिवाय 4 दिवस नोटा बदलून देण्यास परवानगी दिली व नंतर मनाई देखील करण्यात आली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात जिल्हा बँका असल्याने त्या मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दिलीप तात्या पाटील यांनी केला असून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या विधानाचाही त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. टोटल महाराष्ट्रातील सहकार चळवळ हीच मुळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, आणि तो संपवण्याचा घाट आज महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या वतीनं करण्यात येतो आहे. अनेक अडचणी आमच्या पुढे निर्माण करायचा प्रयत्न होतो आहे. केरळमध्ये अशाच प्रकारचा प्रयोग झालेला आहे आणि त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या मर्ज केलेल्या आहेत आणि एकच राज्य सहकारी बँक तिला खालून सोसायट्या जोडलेल्या आहेत. अशा प्रकारचा प्रयोग कदाचित महाराष्ट्रात करायचा आहे काय अशी शंका आज उत्पन्न झाली. राष्ट्रीयकृत बँकांना सर्व प्रकारची सवलत मिळते, उदाहरणार्थ नीरव मोदी 11,000 कोटी गुंतवला, मल्ल्या पैसे गुंतवला, याची तरतूद मात्र भारत सरकार हे अर्थसंकल्पात करते आणि जिल्हा बँकेमध्ये जर तोटा झाला किंवा NPA जास्त झाला तर त्यांची लायसन्स काढली जाते, त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई केली जाते आणि चौकशा सुरू केल्या जातात. हा दुजाभाव सरकारनं आता सुरू केलेला आहे सहकार क्षेत्राच्या विरोधात. काही लोकांना तुरळक प्रमाणात त्यांची मदतही झाली आणि आता सरकार सांगते की त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचं जे व्याज आहे वर्षभराचं गेल्या वर्षापासूनचं ते जिल्हा बँकेनं सहन करावं
आणि त्याचनंतर ज्या 8 तारखेच्या पूर्वीच्या ज्या नोटा होत्या 14 कोटी 72 लाख अशा महाराष्ट्रात 120 कोटी रुपये होते त्या सर्व लॉस असेटला दाखवा म्हणजे तोटा दाखवा अशा प्रकारचं फर्मान काढलं गेलं. त्याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. माननीय शरदराव पवार साहेब आमचे नेते यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सुप्रीम कोर्टाला एक चांगल्या वकिलाला देऊन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं आम्हाला दिलासा दिलेला आहे की आता त्या 14 कोटीच्या नोटा हा दररोजच्या व्यवहारात करायला परवानगी दिली. अशा अनेक प्रकारच्या अडचणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर आज उत्पन्न झाल्या. वाळवा तालुक्यात पाणी योजनांसाठी 1.5 वर्षात कोटींचा निधी आणला परंतु अकार्यक्षम अधिकारी आणि ठेकेदारांनी पाणी योजनांची वाट लावली आहे. रस्त्यासाठी राज्य सरकार निधी देत आहे परंतु रस्त्याला साधा बोर्डसुद्धा लावता आला नाही. माझे तालुक्यात दौरे असताना काही अधिकारी मुद्दाम गैरहजर राहतात, त्यांना फोन लावून बोलवावे लागते. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारभार सुधारवा अन्यथा जागेवर निलंबनाची कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. कामात कुचराई करणाऱ्या विस्तार अधिकारी ग्रामसेवकांना आढावा बैठकीतच निलंबनाचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. इस्लामपूर येथील राजारामबाबू पाटील नाट्यगृहात आढावा बैठकीत सदाभाऊ खोत यांनी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत चांगलेच फैलावर घेतले. लोकप्रतिनिधी व जनतेने जेथे विकास कामाची मागणी केली असेल तेथेच काम केले पाहिजे. प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर अडवणूक करू नका. देखभाल दुरुस्तीचा खर्च ग्रामसेवकाने दिला नाही तर त्याला जागेवरच निलंबित केले जाईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. जिल्ह्यातील पाणी योजना अथक प्रयत्नानंतर सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाणीपट्टीबाबत 81-19 ऐतिहासिक निर्णय घेतला, त्यामुळे आता पाणीपट्टीचा भार हलका झाला आहे. शेतकरी लाखो रुपयांची उत्पन्न घेतात मात्र नाममात्र पैसे भरण्याबाबत उदासीन भूमिका घेतात, त्यामुळे भविष्यात योजना सुरळीत चालायच्या असतील तर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरणे गरजेचे असल्याचे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित त्यांचाही आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विजयकुमार काणम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता SB कोरे यांच्यासह टेंबू अर्फळ योजनेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तासगाव तालुक्यातील सावळस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसह कवटेमंकाळ विसापूर प्रादेशिक योजना, नांगोळे प्रादेशिक योजनांबाबत चर्चा झाली. सावळस प्रादेशिक योजनेच्या थकबाकीचा मुद्दा निकाली काढून सावळदसह परिसरातील पाणी प्रश्न तातडीने मिटवा अशी सूचना खासदार संजय काका पाटील यांनी केली. त्यासह अन्य पाणी योजनांची थकबाकी भरण्याची तयारी असल्यास समान 10 हप्त्यात त्याला मान्यता द्यावी असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ज्या पाणी पुरवठा योजना आहेत, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, त्याच्या बाबतीमध्ये वीज बिल आणि थकबाकी याच्यामुळं बऱ्याच योजना बंद आहेत, तर त्याच्यामध्ये एक आज चांगला पॉलिसी डिसिजन झाला. तशा पद्धतीची भूमिका जिल्हा परिषदनंही घेतली की या सगळ्या प्रकरणामध्ये आपणाला पिण्याच्या पाणीपुरवठा चालू करण्यासाठी ज्या काही थकबाकी आहेत त्याच्यामधल्या मूळ अमाऊंट असणाऱ्या याच्यामध्ये 5 हिस्से करायचे आणि पहिला हिस्सा भरून ते चालू करावं अशा पद्धतीचे MSEB अधिकाऱ्यांशीही ते बोलणं झालं. त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं तो सकारात्मक निर्णय होईल. अन्य शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळी माहिती घेतली, त्याच्यामध्येही चांगल्या पद्धतीनं कुठं कुठं आवश्यकता आहेत, कुठं पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत, ते तलाव ते तळी भरण्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण निर्णय कलेक्टर साहेबांच्या या ऑफिसमध्ये आपणाला कलेक्टर साहेबांच्या समोर निर्णय झाले. ढोलकी ही कला तमाशापुरतीच मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या मनामध्ये राहावी आणि ढोलकी ही कला जोपासली जावी या उद्देशाने आज सांगलीमध्ये राज्यस्तरीय ढोलकी वादक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. यावेळी कलाकारांनी नवनवीन बाज सादर करत सांगलीकरांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत सांगलीचा ढोलकी वादक सुनील जावळीकर याचा प्रथम, साताऱ्याचा रोहन पवार याचा द्वितीय, तर वाईचा शेखर जावळीकर याचा तृतीय क्रमांक आला. ढोलकी सम्राट तानाजी वाडेकर हे तब्बल 35 वर्षे ढोलकी वादक आणि तबला वादक म्हणून कार्यरत होते, पण काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये ते आपली कला सादरीकरण करण्यास गेले असता त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र संदीप वाडेकर यांनी ही कला जोपासत हे उपक्रम घेण्याचे ठरवले आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ढोलकी स्पर्धा घेतल्या आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल महाराष्ट्रातून 50+ कलाकारांनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा दरवर्षी सादर करण्यात याव्यात, त्यानिमित्ताने कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल असं मत कलाकारांनी व्यक्त केलं आहे.
मिरज शहरातील कर्मवीर चौक येथे ICICI बँकेचे ATM काल मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. या ATM मधून 18,300 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. या ATM मधील खालच्या बाजूचा ड्रॉवर चोरट्यांना फोडताना आल्याने लाखो रुपयांची रोकड त्यांच्या हाती लागली नाही. कटावणीने ATMचा एक कप्पा उघडण्यात चोर यशस्वी झाल्याने 18,000 रोकड घेऊन ते पसार झाले. आज सकाळी काही नागरिकांना ATM मध्ये चोरी झाल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथकेही रवाना केले आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिरजेतील ATM फोडण्याची ही तिसरी घटना आहे. मिरजेतील अण्णाभाऊ मंदिरासमोरील SBI ATM तर मिरज पंचायत समितीसमोरील बँक ऑफ इंडियाचे ATM फोडून यामध्ये वॉचमनला जीवे मारण्यात आले होते. आता ICICI बँकेचे ATM फोडून पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. घरगुती भांडणातून मोठ्या भावाचं खून केल्याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयाने छोट्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2 ऑगस्ट 2016 रोजी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे घडली होती. परसाप्पा यमनाप्पा वालीकर यांच्या 4 मुलांपैकी सुरेश हा सर्वात लहान होता. तो काहीही कामधंदा करीत नसल्याने बायका मुलांनाही सांभाळत नव्हता म्हणून परसाप्पा यांनी त्याला घराबाहेर काढले होते. आपल्या वडिलांनी आपल्याला घराबाहेर काढले व घर मोठ्या भावास दिले, त्यामुळे सुरेश हा वडील व मोठ्या भावावर चिडून होता. घरातून बाहेर काढल्याच्या रागातून सुरेशने धारदार शस्त्राने वार करत मोठा भाऊ सीताराम याचा खून केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सपांगे व पोलीस नाईक मोहिद्दीन मुजावर यांनी केला. मैताची पत्नी, मुलगी तसेच पंच साक्षीदार यांच्या साक्षी पुराव्याच्या आधारे सुरेश यास खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि धमकी दिल्याप्रकरणी 1 वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी गेल्या आठवड्याभर बेमुदत उपोषण सुरू केले असून त्याकडे पाहण्यास प्रशासनाला वेळ नाही, त्यामुळे रेशन दुकानदार नाराज आहेत. प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचा निषेध करत रेशन दुकानदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासनाची उपोषण सोडण्याची विनंती अमान्य करत जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी व शेखर पोद्दार यांनी उपोषण चालूच ठेवले आहे. रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी आजवर अनेक आंदोलने झाली. मोर्चे, धरणे अशा प्रकारची अनेक आंदोलने होऊनही शासन दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळे 26 मार्चपासून अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. उलट पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना नोटिसा पाठवून आंदोलनाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी यांनी केला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इरादा स्पष्ट केला आहे. जुगाराच्या पैशावरून 2 गटांमध्ये झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून अक्षय नाईक यास अटक करण्यात आली आहे. नागेश आणि अक्षय वडर यांचे जुगार खेळताना भांडण झाले होते. त्यानंतर नागेश आणि त्याचा मित्र महेश सावंत हे दारू पिऊन दसरा चौकात आले असता अक्षय वडर, विनोद कराडे आणि फिर्यादी यांच्यात पुन्हा वादावादी झाले. अक्षय वडर, विनोद कोराडे व अक्षय नाईक या तिघांनी नागेशवर चाकू हल्ला करीत गंभीर जखमी केले. नागेशच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे विजेच्या धक्क्याने मायलेकांसह 3 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महावितरणच्या येल्लूर शाखेचे कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20,000 रुपयांची तातडीने मदत देखील करण्यात आली आहे. महावितरणकडून या घटनेची पुढील चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. येल्लूर येथील उसाच्या शेतात 20 तारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने प्रभाकर लक्ष्मण महाडिक, छाया लक्ष्मण महाडिक व प्रकाश भीमण्णा मगदूम यांचा 31 मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला होता. या प्रकरणी 24 तासाच्या आत ताबडतोब प्राथमिक चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कर्मचारी सेवा नियमान्वये कठोर कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून करण्यात आले होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या आमचे वेब पोर्टल जनप्रवास लाईव्ह .tv आणि www.janaprawas.in.